नमस्कार, इतकीच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण आधी बघू. या आहेत शेवग्याच्या शेंगा. ह्याचे मी असे दोन चार इंचांचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते केल्यावर आपण त्याचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे मी बाकीच्या शेंगांचं काढलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून दोन तीन शेंगा मी ठेवलेले आहेत. हे असं याचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे. शेवगा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. हा सगळ्यात मोठा कॅल्शियमचाही सोर्स आहे. खूप प्रोटीन्स विटॅमिन्स याच्यात असतात, त्याच्यामुळे शेवगा हा खाल्ला गेला पाहिजे. हा तुम्ही नुसतं उकडवूनही खाऊ शकतात, किंवा याचं वरणही छान होतं, किंवा डायरेक्ट याची ग्रेव्ही रस्सा भाजी केली तरी ती छान होते. आज आपण याची जी रस्सा भाजी आहे तीच बघणार आहोत. याप्रमाणे आपण शेवग्याच्या शेंगांचे जे साल आहेत ते काढून घेणार आहोत, म्हणजे ते खाताना फार जाड लागत नाहीत. शेवगा हा घेताना नेहमी गोड शेवगा बघून घ्यायचा आहे. जर कडू असेल तर तो घेऊ नका, कारण तो अपायकारकच होणार आहे. कुठलीच गोष्ट जसे दुधी भोपळा असो किंवा काकडी असो, ही कडू असेल तर ती खाऊ नका, कारण त्याच्याने आपला जीव घेणं काहीतरी होऊ शकतं. या प्रकारे आपण हे काढून घेऊयात. आणि शेवगा घेताना शक्यतो मध्यम जाडीचा घ्यायचा, कारण खूप जर जाड शेंग जर तुम्ही घेतली तर त्यातल्या ज्या बिया आहेत त्या खूपच निब्बर झालेल्या असतात आणि मग त्या शिजतही नाहीत आणि त्याची त्याला चवही नसते. या प्रकारे आपण सगळ्या शेंगांचे आपण सालं हे काढून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त उंचीच्या या चिरू शकतात. त्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो. एक छोटा टोमॅटो मी घेतलेला आहे. कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर आपण खोबरं वापरणार आहोत, सुकं खोबरं जे मी किसून घेतलेलं आहे. नंतर फोडणीच्या साहित्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरी, जिरं, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि अर्थातच मीठ आणि फोडणीसाठी तेल. आता आधी आपण या ज्या शेंगा आहेत त्या उकडवून घेऊयात. शेंगा उकडवण्यासाठी मी इथे पाणी तापत ठेवलेलं आहे. आता आपण याच्यात आधी थोडंसं मीठ घालूयात. अगदी थोडं घालायचं आहे, कारण आपल्याला परत भाजी करताना मीठ घालायचं आहे. नंतर आपण याच्यात घालणार आहोत थोडीशी हळद. थोडंसं एकदा हलवून घेऊयात आणि त्यात आपण आपल्या या ज्या शेंगा आहेत त्या घालूयात. या शेंगा पूर्ण शिजेपर्यंत आपण याच पाण्यात त्या शिजवून घेणार आहोत. तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेतल्या तरी चालेल. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून या शेंगा आपण शिजवून घेऊयात. आता आपण पुढचा जो आपल्याला मसाला तयार करायचा आहे तो भाजून घेऊयात. इथे कढईमध्ये आपण आधी खोबरं घालणार आहोत. आधी खोबरं भाजून घ्यायचं, त्याच्यात तेल नाही घालायचं. आणि खोबरं फार लाल होऊ नाही द्यायचं, नाहीतर ते जळेल. अशाच प्रकारे आपण बाकीचंही कांदा वगैरे सगळंच भाजून घेणार आहोत.
याची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची आहे, नाहीतर मसाले आपले जळतील. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी म्हणजे आपण डायरेक्ट गॅसवर खोबरा आणि कांदा भाजून आपण हा मसाला तयार करू शकतो. आता हे आपलं खोबरं जे आहे ते भाजलं गेलं आहे, आपण आता हे काढून घेऊयात. नंतर याच कढईत आपण अगदी थोडस तेल घालणार आहोत, अगदीच थोडं, छोटस चमचावर. आणि आपण त्याच्यात कांदा घालून तो परतून घेणार आहोत. कांदा छान त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा कांदा भाजत असतानाच आपण यात लसूण आणि आलं जे आहे ते घालून घेऊयात. लसूण, आलं आणि हा जो कढीपत्त्याचा पानं आहे ते घालून घेऊयात. कढीपत्त्याचे पानं हे वाटणातच मी नेहमी घालते, कारण जर भाजीत ते शिजवताना घातले तर ते हमखास खाताना बाजूला काढून ठेवले जातात. त्यामुळे मसाला जेव्हा आपण ते वाटतो तेव्हाच त्याच्यात ते घालायचं, त्याला एक चवही छान येते आणि कढीपत्ताही पोटात जातो. आपण छान परतून घेणार आहोत. कांदा आणि लसूण याचा जो उग्रपणा असतो तो परतल्याने निघून जातो. तो निघून जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत, म्हणजे कांद्याचा रंग बदलेपर्यंत. थोडासा सोनेरी कांदा झाला की आपण गॅस बंद करून त्यात टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटोही थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे त्यातला जो थोडासा आंबटपणा जो जास्तीचा असतो तो थोडासा कमी होतो. आपला कांदाही छान परतला गेलाय. आता आपण याच्यात टोमॅटोही घालून घेऊया. टोमॅटो अगदी 2 मिनिटांसाठी परतायचं आहे. टोमॅटोने भाजीला कलरही येतो आणि चवही येत त्याच्यात उतरते. आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत. हे आपण काढून घेऊया. आता आपण याची भाजी तयार करूयात. कढई मी तापत ठेवते. कढई तापली की आपण त्यात तेल घालणार आहोत. तेल तापलं की आपण त्यात फोडणीचं साहित्य घालूयात. परवा मी फेसबुकला एक प्रश्न वाचला की भाज्यांना हॉटेलसारखा कलर आणायचा असेल तर कोणता कलर वापरायचा. पण कलर न वापरताच आपण घरीच तसा भाज्यांना कलर आणू शकतो, कारण बाहेर जे फूड कलर्स वापरलेले असतात ते शरीराला हानिकारक असतात. आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यात फोडणीचं साहित्य घालूयात. मोहरी, जिरं, हळद,
आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो घालूयात. हा मसाला जो आहे तो थोडासा जाडसरच वाटायचा आहे, फार टेस्ट त्याची करायची नाहीये. तो आपण परतून घेऊया. गॅस मंद ठेवायचा आहे आणि हा मसाला परतत असतानाच त्यात आपण तिखट घालणार आहोत, लाल तिखट. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडासा गरम मसाला आणि मीठ. चवीनुसार मीठ आपण यात घालणार आहोत. आणि आता आपण हा जो मसाला आहे तो चांगला परतून घेणार आहोत. हा चांगला परतून घ्यायचा ते जोपर्यंत याला पूर्ण तेल सुटत नाही. हा मसाला मिक्सरला वाटत असताना त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाहीये. पाणी न घालता तो वाटायचा आहे. खूपही तेल घालायचं नाही, कारण मग भाजी ही खूप तेलकट होते. कलर त्याला छान येतो पण भाजी खूप वरती तेलाचा तवंग खूप येतो, त्यामुळे कमी तेल वापरायचं आहे. आणि हे असतात फोडणीत जेव्हा आपण तिखट मसाला सगळं घालतो साहित्य, तेव्हा त्याला कलरही छान येतो. वरून कलर घालण्याची गरजच नसते. आणि याच्यातच मी कढीपत्ताही घातलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा एक छान वास यायला लागलेला आहे. मसाला परतताना तो कायमच मंद आचेवर परतायचा, नाहीतर तो जळतो आणि छान परतला जात नाही. सतत हे ढवळत राहायचंय म्हणजे मग खाली लागत नाही. ही मी घेतलेली आहे ती लोखंडाची कढई आहे. तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती वापरू शकता, पण लोखंडाच्या कढईत केल्याने त्याच्यात लोहाचं प्रमाण उतरतं म्हणून ही करायची. पण बायका म्हणतात की लोखंडाच्या कढईत केल्यानंतर भाज्या काळ्या पडतात, तर लोखंडाच्या कढईमध्ये कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ केल्यानंतर तो लगेचच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचा असतो, म्हणजे तो काळा होत नाही. छान असं परतायचंय. 5 ते 10 मिनिट हा मसाला आपल्याला परतावत ठेवायचा आहे, म्हणजे मग त्याला छान तेल सुटेल. टोमॅटोही आपण यात घातलेला आहे म्हणजे त्याच्यात थोडीशी आंबट चव उतरेल आणि लाल जो कलर आहे तो याच्यात उतरणार आहे. ही जी शेवग्याची भाजी आहे ती पोळी भाकरी किंवा भातासोबतही छान लागते. हा मसाला आपला छान परतून झालेला आहे. आता यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालणार आहोत. याचा मसाला जो आहे तो पूर्ण काढून घेऊया. आणि यात आपण आता शिजवलेल्या शेंगा आहेत त्या घालूयात. या पूर्ण शिजेपर्यंत आपण त्या शिजवणार आहोत, दाबून बघायच्या हाताने. आणि आपल्याला जे ग्रेव्हीसाठी
रक्षासाठी जे पाणी लागणार आहे ते आपण ज्याच्यात शेंगा शिजवलेले आहेत तेच वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता की शेंगाची सळ दाबली जाते आहे म्हणजे ती शिजली आहे. आता हे आपण आधी या ज्या शेंगा आहेत ते या मसाल्यामध्ये छान कोट करून घेऊया. मस्त त्या शेंगांना हा मसाला लागेल. ही अशीच नुसती कोरडी भाजी पण छान लागते. आणि आता पण आपण याच्यात पाणी ओतूया. मी वेगळं पाणी घेतलं नाही, ज्या पाण्यात आपण शेंगा शिजवल्या होत्या तेच पाणी मी वापरते, कारण त्याच्यात शेवगाची जी चव असते ती त्याच्यात उतरली आहे. बघा आपल्या भाजीला मस्त कलर आलेला आहे आणि वरती तवंगही आलेला आहे, त्यामुळे याच्यात बाकीचे कलर्स घालण्याची गरज अजिबातच नाही. आणि शेवटी घरचं हे घरचं असतं आणि हॉटेलचं हे हॉटेलचं असतं, त्याच्यामुळे त्याच्यात फरक हा असणारच. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिट हे शिजवून घेऊ, म्हणजे त्यातलं जे सारण आहे जे काही तो रस्स्याचा आपण मसाला केला आहे तो शेंगांमध्ये पूर्ण मुरेल. पाच मिनिट झालेले आहे, आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यात आपण वरून कोथिंबीर घालूयात. तर हा जो आपण रस्सा केला हे जे वाटण केलं होतं त्याच्यातच तुम्ही शेवग्याच्या शेंगांच्या ऐवजी बटाटेही घालू शकता. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरचे बाकीचेही व्हिडिओज बघा, लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत ते शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.